नमस्कार, महाराष्ट्राची खबर बातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या महाराष्ट्रात अगदी सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, ठाकरे गटाचा 20 जागांवर दावा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध। अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून तात्काळ कारवाईला सुरुवात, अध्यक्ष दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागणार, ठाकरे शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीस पाठवणार। महाविकास आघाडी सरकारनं फक्त भ्रष्टाचार आणि विकास कामं थांबवण्याचं काम केलं, जेपी नड्डा यांचा महाविकास आघाडीला जोरदार टोला। शिंदे फडणवीस सरकारमुळे राज्यात वेगानं विकास कामं सुरू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांकडून राज्य सरकारच्या कामाचं कौतुक। नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। मुंबईत भाजपचाच महापौर बसणार, मुंबईतील मेळाव्यात आशिष शेलारांचा निर्धार। गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातीत महाजनांसोबत अजित पवारांचा फोटो, बॅनरबाजीमुळे अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण। त्र्यंबकेश्वर मंदिरातील घुसखोरी प्रकरणावरून हिंदू महासंघ आक्रमक, पुरोहित संघ आणि हिंदू संघटनांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करून नोंदवला तीव्र निषेध। काही जणांकडून राज्यातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते नितेश राणेंचं प्रत्युत्तर। आणि पंढरपुरात विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाला शुल्क आकारण्याची वारकरी संप्रदायाची मागणी, व्हीआयपी दर्शन शुल्क सुरू झाल्यास मिळणार कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न।